नाही, मला अतिशय आश्चर्य वाटत आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं पूर्ण न ऐकता कुठल्याही पद्धतीमध्ये वादंग तयार करायचं, आणि हे फार दुर्दैवी आहे. काल पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते हेमंतजी रासने यांनी सन्मान श्री स्त्री शक्तीचा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या निमित्ताने हळदी कुंकू होतं. त्या कार्यक्रमाला मी आणि आमचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा हे त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. आपण जनरली सगळ्या ठिकाणी पाहतो की ज्या वेळेला कुणी मान्यवर येतात त्यावेळेला त्यांना ओवाळण्यासाठी, त्यांचं औक्षण करण्यासाठी नेहमी महिला पुढे असतात. पण काल मात्र मी तिकडे गेल्यानंतर पालकमंत्री आणि आमचे नेते चंद्रकांत दादांनी काही पुरुषांना, म्हणजे 5 पुरुषांनी मला त्या ठिकाणी औक्षण केलं माझं. आणि मी म्हटलं दादा, ते म्हटले नाही ताई, कारण जेव्हा आम्ही येतो त्यावेळेला नेहमी आमच्या भगिनी आमचं औक्षण करतात, आमचं अभिष्ट चिंतन करतात, आमच्यासाठी यश चिंतितात, आणि त्यामुळे मग भगिनींचं औक्षण बंधूंनी का करू नये आणि त्याची सुरुवात आपण कुठेतरी करायला पाहिजे. म्हणून काल पुणे शहरामध्ये हेमंत रासनेजींच्या कार्यक्रमात चंद्रकांत दादांनी 5 बंधूंना मला त्या ठिकाणी औक्षण करायला लावलं. मला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे आणि कदाचित ही पहिलीच अशी घटना असावी. खरं तर स्त्री मुक्तीच्या चळवळीचं केंद्र पुणे राहिलेलं आहे आणि त्या पुण्यामध्ये अशा पद्धतीचा स्त्री शक्तीला सन्मान करण्याचा एक नवीन आयाम किंवा नवीन पायंडा त्या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून घातला गेला. आणि म्हणून मी त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हटलं की सगळ्या महिला आम्हाला साऊमाईंनी शिक्षित केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यामुळे सावित्री सगळ्या ठिकाणी दिसतीये. पण अशा पद्धतीचं फक्त पुरोगामी बोलण्याने कोणी पुरोगामी होत नाही, त्या स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी स्वतः पाऊल उचललेले चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने ज्यांनी ज्या स्त्री शक्तीचा सन्मान त्या ठिकाणी केला, त्या एकापेक्षा एक अशा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधल्या अतिशय अग्रणी अशा महिला होत्या. आणि असे ज्योतिबा घरोघरी दिसावे, त्यांचा शोध जारी आहे, अशा पद्धतीचं वाक्य मी केलं. याच्यामध्ये मी कोणाचा अवमान बरं केला? आणि मला हेही सांगायचं आहे की जे आता माझ्यावरती टीका करतायत त्यांच्या पक्षामध्ये असताना हे वाक्य मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वापरलेलं आहे. त्यावेळेला कुणाला त्याच्यावरती आक्षेप घ्यावासा वाटला नाही. आणि या ठिकाणी मला त्यांना सांगायचं आहे की बंधूंना, बंधूंनी भगिनींना ओवाळावं, अशा पद्धतीचा स्त्री सन्मानाचा नवा आयाम त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि ते म्हणले असं व्हायला पाहिजे चित्रातही, प्रत्येक वेळेला बहिणींनी नाही तर भावांनी सुद्धा बहिणींचं औक्षण केलं पाहिजे, त्यांचं अभिष्ट चिंतन केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुलना नाही केली हो, म्हणजे ज्यांना, मला हे म्हणायचं की ज्यांची समजून घेण्याची कुवतच नाहीये त्यांनी उगा आदळ आपण त्या ठिकाणी केली तर मला त्याच्यामध्ये काही नवीन आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण काहीतरी हवं आणि काहीतरी काढावं, त्याच्यातलं चांगलं दिसलंच नाही का तुम्हाला? त्यातलं चांगलं दिसलं नाही आजपर्यंत, म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या या वाटचालीमध्ये मी असं कुठेही कुठल्या नेत्याने म्हटलेलं ऐकलेलं नाही आहे की बाबांनो तुम्ही सुद्धा आपल्या बहिणींना ओवाळलं पाहिजे. आणि दादा फक्त बोलले नाही, त्यांनी करायला लावलं. आणि मला स्वतःला त्यावेळेच्या ज्या भावना होत्या त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि असा जर पायंडा खरोखर पडला की बंधूंनी सुद्धा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी सन्मानित केलं, त्यांना ओवाळलं, तर याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. फक्त जेंडर इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी म्हणून मोठमोठ्या बाता मारायच्या, आणि जर कुणी त्याची सुरुवात केली तर त्याला वेगळा अँगल द्यायचा. कोणी तुलना केली? कशाची तुलना केली? अहो कोणी होऊ शकत नाही आता. महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, यांची तुलना नाहीच. पण त्यांनी जी पाऊलवाट दाखवली त्या पाऊलवाटेवरती जर कोणी चालत असेल तर त्याला सुद्धा तुमचा आक्षेप असावा. कोण म्हणते काय करू, कोण म्हणते काय करू, काय चाललंय मला कळतच नाही. चांगली गोष्ट काही केली तरी सुद्धा तुमचा आक्षेप, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच कालपासून जी काही आदळ आपण चाललेली आहे त्याला उत्तर द्यायला तुमच्या समोर आली आहे. शाई फेकणार का माझ्यावर? कशासाठी शाई फेकणार दादा, ताई, ज्या कोण असतील त्या? जर पुरुष भाऊ आपले महिलांना ओवाळत आहेत, जेंडर इक्वालिटी, स्त्री पुरुष समानता ही महात्मा ज्योतिराव फुलेजींनी शिकवली आपल्याला, आणि त्या रस्त्यावरती चालण्याचा कोण प्रयत्न करत आहे?
आणि कोण काय करायचंय आणि कोणी काय करायचंय अशा पद्धतीने जर आम्ही बोलणार असू आणि जर काही चांगली समाजाची सुरुवात होणार असेल समाजामध्ये आणि त्यासाठी अशा पद्धतीने शाई फेकणं किंवा आणखीन काय अशा पद्धतीचे कोणी वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैवी आहे. कुठलीही गोष्ट करायच्या आधी किमान त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. कोण बोललंय मला माहीत नाही, पण जे असतील त्यांना सांगणं आहे माझं, समजून तर घ्या काय आहे. आणि शुद्ध मराठीमध्ये लिहिलंय मी, ट्विटरवरती पण लिहिलंय आणि फेसबुकवरती पण लिहिलंय काय झालं कसं झालं. आणि जर महाराष्ट्रामध्ये असा पायंडा पडला की खरोखर अशा कार्यक्रमांच्या वेळेला जर आल्या कोणी चांगल्या महिला किंवा ज्या महिलांचा आपण सत्कार करतो त्या कार्यान्वित त्यांना गौरवान्वित करतो त्यांचा सत्कार करायला किंवा त्यांचं सुयश चिंतायला जर आपले भाऊ पुढे आले तर त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय आहे. इथं कुणी कुणाची कुठे तुलना केलेली नाही आहे, त्याच्यामुळे समजून घेण्याची गरज आहे नक्की काय बोललोय आणि काय नाही बोललोय ते. थँक्यू. अहो अभिनंदन कसलं रे बाबा, मला कुणीतरी सांगितलं की ती आता कपडे घालते तर चांगली गोष्ट आहे ना, कपडे घालते तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला आता काय बोलू मी, कपडे घालायला सांगावं लागणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि कुणीतरी मला सांगितलं की चित्राताई ती आता कपडे घालते, चांगली गोष्ट आहे, अच्छा आहे, ये बदल अच्छा आहे. कसं आहे ती तिच्या पात्रतेपणाप्रमाणे बोलेल. माझा विषय काय होता, माझा विषय हाच होता की बाई कपडे घाल आणि फिर, आता घालते तर चांगली गोष्ट आहे. नाही मला माहित नाही त्याच्यावरती काय असेल ती कारवाई होईल. माझी मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं लढाई चालू आहे आणि ही विकृतीच्या विरोधातली लढाई आहे. आणि मला कालच कोणीतरी सांगितलं की ती आता कपडे घालायला लागली आहे, तो अच्छी बात है, हमारा यही तो कहना था भाई कपडे पहनो और घूमो और क्या था. थँक्यू.